subscribe my channel and press on bell button so you will get notification of every new video. नमस्कार, स्वागत आहे आपलं SG's BioPoint मध्ये. स्टेट बोर्ड महाराष्ट्राच्या 11वी बायोलॉजी विषयाच्या जो 25% अभ्यासक्रम कमी झालेला आहे 2020-21 मध्ये, त्याविषयी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. परंतु त्यापूर्वी याच चॅनलवर आपल्याला 11वी 12वीच्या स्टेट बोर्ड व NCERT बोर्डच्या बायोलॉजी विषयाचे टॉपिक वाईज व्हिडिओ अत्यंत आकर्षक पद्धतीने आणि कलरफुल डायग्राम्स आणि एक्सप्लेनेशन्स सोबत आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ उपलब्ध असणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन वर प्रेस करा, सो तुम्हाला प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ आहे त्याचे अपडेट्स मिळत राहतील. सो चला आपण बघूया 11वी बायोलॉजी विषयाचे कमी झालेले टॉपिक्स. तर हे जे विषय टॉपिक्स कमी झालेले आहेत तर ते फक्त आणि फक्त 2020-21 या वर्षापुरतेच मर्यादित आहेत. सो तुमच्या लेफ्ट साईडला चॅप्टरचं नाव आहे आणि राईट साईडला त्या त्या चॅप्टर मधले कमी झालेले पॉइंट जे आहेत तर ते या ठिकाणी दिलेले आहेत. सो टेक्स्ट बुक जर तुम्ही समोर घेऊन त्याच्यावर टिक मार्क करत गेलात तर तुम्हाला सोपं होईल. सो चला बघूया आपण चॅप्टर 1 जो आहे दॅट इज अ लिव्हिंग वर्ड. लिव्हिंग वर्ड मध्ये 1.2 हर्बॅरियम, देन 1.3 बॉटॅनिकल गार्डन्स, 1.4 म्युझियम, 1.5 झोलॉजिकल पार्क्स, 1.6 बायोडायव्हर्सिटी पार्क्स अँड 1.7 कीज. सो हे जे पॉइंट असणार आहे ते नॉन इव्हॅल्युएटिव्ह आहे, म्हणजेच याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायचा नाहीये. ते या वर्षी अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, तर त्यामधले 2.1 सिस्टमॅटिक्स, 2.2 क्लासिफिकेशन, 2.3 डोमेन्स ऑफ लाईफ, देन 2.4 किमो टॅक्सॉनॉमी, 2.5 न्युमेरिकल टॅक्सॉनॉमी, 2.6 क्लॅडोग्राम, देन 2.7 फायलोजेनी, 2.8 DNA बार कोडिंग, 2.9 टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज, 2.10 taxonomic hierarchy, 2.11 units of classification and 2.12 nomenclature. All these points are excluded from the syllabus. या वर्षी हे जे पॉइंट्स आपण आता बघितले ते सगळे या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये नसणार आहेत. चॅप्टर नंबर 3 किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी मधील 3.3 एंजिओस्पर्मी जो आहे तर तो या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये या वर्षी नसणार आहे. चॅप्टर 4 जो आहे किंगडम अॅनिमिलिया, त्यामध्ये कुठलाही पॉइंट डिलीट झालेला नाही किंवा कमी झालेला नाही, तो चॅप्टर ऍज इट इज असणार आहे. सेम वे चॅप्टर नंबर 5, चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 7 यामध्ये कुठलाही पॉइंट कमी करण्यात आलेला नाहीये, रिड्यूस करण्यात आलेला नाहीये. हे चॅप्टर्स ऍज इट इज विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट जो आहे चॅप्टर 8, इन चॅप्टर 8 दॅट इज चॅप्टर इज द प्लांट टिश्यू अँड अनाटॉमी, तर त्यामधला 8.1 टिश्यू, 8.2 मेरिस्टमॅटिक टिश्यू, 8.3 परमनंट टिश्यू, 8.4 टिश्यू सिस्टीम्स, 8.5 सेकंडरी ग्रोथ इन प्लांट्स, 8.6 वूड, 8.7 कॉक, कॅम्बियम अँड सेकंडरी ग्रोथ, 8.8 अनाटॉमी ऑफ रूट, स्टेम अँड लीफ. हे जे पॉइंट्स आहेत हे या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून रिड्यूस करण्यात आले, कमी करण्यात आलेले आहेत. यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी या वर्षी करायचा नाहीये. चॅप्टर नंबर 9 जो आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, यामध्ये 9.1 अँजिओस्पर्म्स, 9.2 मॉर्फॉलॉजी, आणि मॉर्फॉलॉजी मध्ये रूट, स्टेम, लीफ, फ्रूट, सीड, तर ह्यांची मॉर्फॉलॉजी स्टडी करायची नाही. ओके, हे पॉइंट या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 9.3 इन्क्लूड्स फॅमिली फॅबिएसी, सो फॅमिली फॅबिएसी सुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रमातून कमी करण्यात आली आहे, रिड्यूस करण्यात आली आहे. चॅप्टर नंबर 10 जो आहे दॅट इज अॅनिमल टिश्यू, आणि अॅनिमल टिश्यू मधला कुठलाही पॉइंट कमी करण्यात आलेला नाही. सो तो चॅप्टर जसाच्या तसा असणार आहे अभ्यासासाठी. चॅप्टर नंबर 11 दॅट इज स्टडी ऑफ अॅनिमल टाईप, अँड अॅनिमल टाईप मध्ये कॉक्रोचचा स्टडी अभ्यासक्रमामध्ये म्हणजे या चॅप्टर मध्ये आहे. बट त्याच्या कॉक्रोचची एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी, बॉडी कॅव्हिटी, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी ऑर ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी ऑर ट्रॅकियल सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, हे सगळे पॉइंट त्या ठिकाणी कमी करण्यात आलेले
आहेत, फक्त 11.1 आणि 11.2 फक्त अभ्यासासाठी असणार आहेत. तिथून पुढचे जे हे सगळे पॉइंट्स जे आहेत तर ते या चॅप्टर मध्ये कमी करण्यात आले, रिड्यूस करण्यात आले, त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायचा नाही. ओके, थिअरी मधील चॅप्टर नंबर 12 दॅट इज फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये कुठलाही टॉपिक त्या ठिकाणी डिलीट केलेला नाहीये. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर 13 रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, तर यामधील सुद्धा कुठलाही पॉइंट कमी करण्यात आलेला नाहीये, रिड्यूस केलेला नाहीये. चॅप्टर नंबर 14 दॅट इज अ ह्युमन न्यूट्रिशन. ह्युमन न्यूट्रिशन मधील ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह ग्लँड, फिजिओलॉजी ऑफ डायजेशन, ऍब्झॉर्प्शन अँड असिम्युलेशन, अँड 14.5 दॅट इज अ न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स अँड डिसीजेस ऑफ अ डायजेस्टिव्ह सिस्टीम्स. तर हे पॉइंट्स जे आहेत ते डिलीट करण्यात आलेले आहेत, रिड्यूस करण्यात आलेले आहे या वर्षीच्या अभ्यासक्रमातून. चॅप्टर नंबर 15 जो आहे दॅट इज एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, तर हा चॅप्टर ऍज इट इज अभ्यासासाठी आहे, कुठलाही पॉइंट त्यातला डिलीट किंवा कमी किंवा रिड्यूस झालेला नाहीये. चॅप्टर नंबर 16 आहे स्केलेटन अँड मुवमेंट, सो त्यातला 16.1 मुवमेंट अँड लोकोमोशन, 16.8 स्केलेटन सिस्टीम, 16.9 ग्रुप ऑफ स्केलेटन, 16.10 टाइप्स ऑफ जॉइंट, 16.11 डिसऑर्डर्स रिलेटेड टू मसल्स, अँड 16.12 डिसऑर्डर्स रिलेटेड टू बोन्स. तर हे जे पॉइंट्स आहेत हे सर्व पॉइंट्स या चॅप्टर मधले कमी करण्यात आलेले आहेत, डिलीट केलेले आहेत, रिड्यूस केलेले आहेत. सो यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी या वर्षी करायचा नाहीये. हे झालं थिअरीचा सिलेबस. प्रॅक्टिकल सिलेबस मध्ये प्रॅक्टिकल 30 मार्क्स, 70-30 पॅटर्न आहे, अँड 30 मार्क्स प्रॅक्टिकल आहेत. तर त्या प्रॅक्टिकलच्या ज्या रेग्युलर पॅटर्न मध्येही स्लाइटली चेंजेस आहेत. सो मेजर एक्सपेरिमेंट 4 मार्क्स, मायनर एक्सपेरिमेंट 3 मार्क्स, अगेन मायनर एक्सपेरिमेंट 3 मार्क्स, आणि एक 4 मार्काचा जो प्रिव्हियस सिलेबस मध्ये 4 मार्काचा प्रॅक्टिकल होतोय, मेजर एक्सपेरिमेंट होता, तो यावर्षी कमी करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या ऐवजी स्पॉटिंग जे 6 मार्कांचं होतं अगोदर ते आता 10 मार्कांचं आहे. आणि त्यामध्ये प्रोजेक्ट 5 मार्क्स, वाईवा जो असेल त्याला 2 मार्क्स, जे कम्प्लीट सर्टिफाईड कम्प्लीट जर्नल 3 मार्क्स, असे टोटल 30 मार्क्स प्रॅक्टिकल आणि 70 मार्क्स थिअरी असा हा पॅटर्न असणार आहे फॉर द 11th बायोलॉजी. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल, अँड थँक्यू फॉर वॉचिंग.